नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपला रिझल्ट आहे, म्हणजेच 1 वाजता आपला रिझल्ट लागणार आहे। परंतु मित्रांनो, आता हा रिझल्ट बघायचा कसा? काही जणांना मोबाईलवरून मेसेज पाठवावा लागतो आहे, काही जणांना वेबसाईटवरती जावं लागतं आहे, त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ट्राफिक असतं आहे, भरपूर अशा कठीण परिस्थिती येतात रिझल्ट बघताना। हे मलाही माहिती नाही, आतमधून एक इच्छा असते की सगळ्यात आधी आपल्याला रिझल्ट पाहायला गेला पाहिजे। मीसुद्धा जी काय आपल्या गव्हर्नमेंटनी वेबसाईट दिली होती MHAraashtraEducation.com याच्यावरती जाऊन पाहिलं, तिथेसुद्धा किचकट प्रोसेस आहे, 2-3 ॲड येत आहेत, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी घडत जात आहेत। तर मित्रांनो, अशा 2-3 वेबसाईट आहेत की ज्याच्यावरून तुम्ही तुमचा रिझल्ट आहे तो पाहू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, एक ॲपसुद्धा आहे, त्या ॲपमधून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता। महाराष्ट्र रिझल्ट जे काय महाराष्ट्राचे आपले 10वी 12वीचे रिझल्ट आहेत तेही तुम्ही त्यातून पाहू शकता। तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा देणार आहे मित्रांनो, त्या लिंकवरून तुम्ही गेलात तर तुम्हाला ते पूर्णपणे ॲप समजून येईल। आणि पुढेही व्हिडिओ ज्या मी सांगणार आहे की कशाप्रकारे आपल्याला त्या ॲपमधून रिझल्ट पाहायचा आहे, तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवनवीन माहिती महाराष्ट्र शासनाची जी आर आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे, ह्या लिंकमध्ये तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2021 10th अँड 12th SSC HSC अशा प्रकारचा हा रिझल्ट आहे मित्रांनो इथे। तर हे सिम्पल आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल करताना मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला हेच ॲप, म्हणजे तुम्ही इथे लोगो बघू शकता, ह्या लोगो बघूनच तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे। सिम्पल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही लिंक मिळेल तुम्हाला, त्यातून तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता। इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्टार द्यायचे, जसं तुम्हाला स्टार तुम्ही देऊ शकता तेवढे स्टार तुम्ही देऊ शकता। इथे एक स्टार देऊन झाल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लिहायचं आहे, म्हणजेच कसं ॲप आहे काय। जर तुम्हाला काय नसेल तर फक्त तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं तुम्हाला टाईप करायचं आहे, बस एवढं झाल्यानंतर तुम्ही इथे पोस्ट करू शकता। पोस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जाऊन ते ओपन करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो सिम्पल तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे। तर ओपनवरती क्लिक करताना मित्रांनो तुम्हाला दाखवतो काय होतं आहे ते। सिम्पल ओपनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या पुढे एक इंटरफेस येऊन जाईल। अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर माझ्यात वेगळा येतो, डायरेक्टली आता ओपन होईल तुमच्यामध्ये, अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल। अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर एक ॲड येईल, ती आपल्याला क्लोज करायची आहे। क्लोज झाल्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता मित्रांनो की असा एक इंटरफेस आहे, इथे तुम्ही बघू शकता इथे क्यूज आहेत, म्हणजे तुम्हाला समजा इथून पुढे क्यूज वगैरे बघायचे आहेत, तुम्ही क्यूज असे इथे इथे क्लिक करून तुम्ही क्यूज वगैरे बघू शकता की कशाप्रकारे काय क्यूज आहेत काय आहेत ते। सिम्पल तुम्हाला हे स्किप करायचं आहे आणि तिथे त्याच्यानंतर तुम्ही इथे ॲन्सर देऊ शकता आणि त्यात कॉईन्स तुम्ही मिळवू शकता। समजा आता हे ब्रिटिश सिटिजनशिप कोणाला आहे, अशा प्रकारचे इंग्लिशमध्ये क्यूज आहेत, ते आता आपण टाकू शकतो असं, म्हणजे ॲन्सर देऊ शकतो। तर हे झालं फर्स्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही गेम्स खेळू शकता। यामध्ये गेम्समध्ये तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे भरपूर सारे गेम आहेत, ट्रेंडिंग गेम्स वगैरे इथे आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर पुन्हा आता डायरेक्टली आपण मेन विषयावरती येऊयात। इथे समजा आता तुमचा आपला आज 10th रिझल्ट आहे, 10th रिझल्टवरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पुढे इंटरफेस येईल। आता इथे जे तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो, इथे वेगळा इंटरफेस आहे। चेक रिझल्ट नावावरती आपण जर क्लिक केलं तर अजून ही जी लिंक आहे ॲक्टिवेट झालेली नाही, 1 वाजता ती ॲक्टिवेट होईल मित्रांनो। तर सिम्पल तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला जे काही तुमचे रोल नंबर वगैरे दिलेत ते तुम्ही इथे टाकून तुमचा रिझल्ट डायरेक्टली पाहू शकता। आता मित्रांनो त्याच्याखाली तुम्ही जर आलात तर इथे 2015 पासून 2020 पर्यंत जे काही विद्यार्थी पास झालेत, फेल झालेत, गर्ल्स किती, टोटल बॉईज किती, अशा प्रकारे यांनी इथे एक डेटा दिलेला आहे। अशा प्रकारे हे ॲप आहे मित्रांनो, तुम्ही डायरेक्टली जर तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर डायरेक्ट ह्या ॲपमधूनही तुम्ही रिझल्ट पाहू शकता। तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। तर मित्रांनो आता इथून पुढे तुम्हाला CET बद्दल किंवा करिअर गायडन्सबद्दल जर नॉलेज हवं असेल सिम्पल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत, ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येतील मित्रांनो। तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसह, अशा एका नव्या विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।